नमस्कार मित्रांनो, चक्रेश्वर फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चक्रेश्वर फार्मचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकनवरती क्लिक करा. जर तुम्हाला या व्हिडिओच्या बाबतीत काहीही क्वेरी असतील तर ह्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. मागील दिलेल्या व्हिडिओबद्दल आम्हाला बरेचसे कॉल आले आणि लोकांनी सांगितलं की त्यांना हे व्हिडिओ आवडले. आता आपण ह्या ज्या व्हिडिओमध्ये आज आपण जे शिकणार आहोत ते आपण शेळी कशी बांधावी याबद्दलची बेसिक आयडिया आपण घेणार आहोत. शेळीपालन जर तुम्ही बघायला गेला तर शेळीपालन हे प्रामुख्याने तीन प्रकारे केले जाते. शेळीपालनाचे तीन प्रकार म्हणजे हे बंदिस्त शेळीपालन, अर्धबंदिस्त शेळीपालन आणि पारंपरिक शेळीपालन. आता शेळीपालन तुम्ही कोणत्याही पद्धतीने जरी केलात तरी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आला तर तुम्हाला प्राण्यांना ठेवण्यासाठी त्यांचा गोठा बनवण्याची गरज असते. त्यांची शेड ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि शेळीपालनात शेड खरंच खूप महत्त्वाची असते. आता शेळीपालनात शेळ ही तुम्ही जिथे तुम्ही शेड बांधणार आहात त्याच्या वातावरणावर अवलंबून असते. वातावरण ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही शेडची रचना करू शकता. आता जिथे खूप उष्ण वातावरण असेल तिथे गोठा पूर्व पश्चिम ठेवावा आणि जिथे दमट असेल म्हणजे पावसाळा वगैरे खूप असेल वगैरे शेड वाळत नसेल तर जो गोठा आहे तो दक्षिण उत्तर ठेवावा. जर हे ठेवलं तर कसं तुम्हाला जेव्हा पण काही त्रास असेल किंवा पावसाचे वगैरे दिवस असतील तेव्हा तुमचा गोठा सुकण्यासाठी खूप जास्त मदत होईल. शेड हे दोन पद्धतीने बनवले जाते. एक आहे ती बैठी पद्धत. आता जेव्हा तुम्ही बैठी पद्धत बनवता तेव्हा त्याचं एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की त्याचा तळ हा जर माती मुरमाचा नसला पाहिजे आणि जर माती मुरमाचा तुम्हाला कमी खर्चात बनवायचा असेल आणि तो माती मुरमाचा असेल तर तो त्याच्यात खूप चिखल साठली नाही पाहिजे. पाण्याचा निचरा वगैरे त्याच्यामध्ये लगेचच्या लगेच झाला पाहिजे अशी तुम्ही काहीतरी गोष्ट केली पाहिजे. किंवा तुम्ही शेणाने सारवून वगैरे पण त्याचा तळ तयार करू शकता. पण त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याची जी काळजी आहे ती तुम्ही घेतली पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये रोगराई पसरणार नाही. आणि जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने बनवायचं असेल तर तुम्ही सिमेंट किंवा कोब्याचा पण त्याचा तळ बनवू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या खर्चामध्ये बसतंय त्या पद्धतीने तुम्ही ती शेड बनवू शकता. आता तिथे जेव्हा शेड बांधाल ना तेव्हा ती जी तुम्ही त्याच्या चहूबाजूने जी पण भिंत बांधणार आहात ना ती 3 फुटाची उंच असली पाहिजे. जास्त करून तरी त्याच्या दोन्ही बाजूने पूर्ण भिंत बांधा आणि त्याच्या ज्या बाजूच्या दोन्ही समोरासमोरील ज्या भिंती आहेत त्या 3 फुटाच्या बांधा. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही जाळी वगैरे बांधू शकता आणि हवा खेळते राहू शकते. आता जेव्हा पण तुम्ही शेड बांधाल तिथे 6 इंचाचा तरी उतार ठेवावा जेणेकरून पाणी वगैरे जर निचरा होईल. कधी कधी काय असतं की जर समजा कोब्याचा सिमेंटचा तुम्ही गोठा बांधत असाल तर त्याला एक एखाद्या महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर तरी त्याच्या साफसफाईसाठी धुवावा लागतो. तेव्हा ते धुताना ते पाणी वगैरे जर निचरा आहे तो पटकन झाला तर तुम्ही शेड लवकर साफ करू शकता. आता गोठ्याला मी जसं तुम्हाला म्हटलं की चारी बाजूनी भिंती असल्या पाहिजे, 3 फुटाच्या भिंती त्याच्यावरती जाळी असली पाहिजे. तर का जेव्हा पण शेळ्या वगैरे त्यांच्या मलमूत्रातून अमोनियाचं प्रमाण हे खूप असतं आणि अमोनियाचं प्रमाण हे खूप जर गोठ्यामध्ये राहिलं तर आजार होऊ शकतात. तर ते टाळण्यासाठी तुम्ही आहे ती हवा गोठ्यामध्ये खेळती ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर गोठ्यामधलं तापमान आहे ते 28 ते 30 डिग्री सेंटीग्रेड असावं जेणेकरून गोठ्याचं तापमान हे नियंत्रित राहील. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की तुम्हाला त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला तरी ॲटलीस्ट जाळ्या उभारल्या पाहिजेत आणि तिथे तुम्ही हिरव्या नेटचा वापर करू शकता. म्हणजे रात्रीच्या टायमाला ती हिरवी नेट तुम्ही खाली सोडू शकता ज्याच्याने त्यांना थंडी वगैरे वाजणार नाही आणि दिवसाच्या टायमाला ती हिरवी नेट तुम्ही वरती करू शकता ज्यामुळे त्यांना पुरेसं असं म्हणजे उष्णता वगैरे हे मिळू शकतं वगैरे. आणि त्याची गरज केव्हा असते जेव्हा पाऊस वगैरे ह्या सगळं जास्त असतं त्यावेळेला असू शकते. आता जी दुसरी आहे ती सगळ्यात चांगली पद्धत आहे ती प्लॅटफॉर्म पद्धत. ॲक्च्युली प्लॅटफॉर्म पद्धत ही अतिशय फायदेशीर आणि कमी खर्चाची आहे. म्हणजे आम्ही चक्रेश्वर फार्मच्या वतीने पण तुम्हाला पर्सनली सांगतो की जेव्हा पण तुम्ही गोठा बांधला असाल तर प्लॅटफॉर्म पद्धतीचा अवलंब करा ज्याच्यामुळे गोठ्याचा खूप सारा खर्च हा आपला वाचला जातो. आता हा जो प्लॅटफॉर्म तुम्ही बांधाल ते लाकडी किंवा लोखंडी चॅनलच्या मदतीने वापरू शकता. आता जर तुमच्याकडे काही अवेलेबल गोष्टी वगैरे असतील तर त्याचा वापर पण करून तुम्ही गोठा बांधू शकता. आता गोठ्याची लांबी आणि रुंदी ही तुम्ही किती शेळ्या पाळणार आहात त्याच्यावरती अवलंबून आहे. ज्या पद्धतीने तुमच्या शेळ्या आहेत तुमचं काही 50 आहेत मला पाहिजे 100 पाहिजे तुमचं नियोजन असलं पाहिजे. पण आमचं असं मत आहे की तुम्ही जेव्हा पण सुरुवात कराल तेव्हा कमी शेळ्यापासूनच सुरुवात करा आणि साध्यातला साधा गोठा बांधण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये यश येईल तेव्हा तुम्ही मोठ्या गोठ्याचं प्लॅनिंग करू शकता. शेडजवळ नेहमी कायमस्वरूपी पाणी असलं पाहिजे कारण की पाणी ही त्यांची गरज आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीनेच तुम्ही तुमच्या शेडचं नियोजन करा. प्रत्येक शेळीला फिरता येईल एवढी गाळ्यांची तिथे जागा असली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीचे वेगळे कप्पे असले पाहिजेत. म्हणजे गाभण शेळींसाठी वेगळं, पिल्लं असतील तर त्यांच्यासाठी वेगळं, पैदाइशीचा जो बोकड असेल त्याच्यासाठी वेगळं, अशा पद्धतीचे त्यांचं
त्यांचे वेगवेगळे कप्पे असले पाहिजे. आता शेडची उंची बाहेरच्या जमिनीपासून 1 ते 2 फूट असावी, जेणेकरून पाण्याचा वगैरे निचरा होण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. आता मागे मी जसं सांगितलं त्याच पद्धतीने आजूबाजूने जाळ्या असल्या पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांना हवा पण खेळती राहू शकते आणि त्यांचं कोणत्या वन्य प्राण्यांपासून वगैरे पण संरक्षण होऊ शकतो. आता शेडचा जर पत्रा वगैरेचा आपण विचार केला तर ते तुमच्या पद्धतीने तुम्ही बांधू शकता, स्टील, गवत किंवा बांबूचं वगैरे छप्पर बांधू शकता. आता ही जी गवाण आहे ती गवाण ही जमिनीपासून 2 फूट उंचीची असावी, म्हणजे ज्याच्यामुळे त्यांना खाण्याचा वगैरे आहे हा प्रॉब्लेम येऊ नाही शकणार आणि ते नीट पद्धतीने खाऊ शकतात. आता जे आमच्या ओव्हरऑल स्टडीतून आम्ही जे चक्रेश्वर फार्ममध्ये जी आमची शेड बांधलेली आहे वगैरे, याचा एक तुम्हाला आराखडा देते. जर तुम्ही 30 शेळ्यांसाठी लागणारी शेडची रचना करणार असाल तर त्या 30 शेळ्यांसाठी तुम्ही 20 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशी शेड बांधू शकता, ज्याच्यामध्ये उंची 12 फूट किंवा 10 फूट असू शकते. हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला किती ठेवायची आहे. ज्याच्यामध्ये साधारणतः 30 शेळ्या राहू शकतात, म्हणजे लहान मोठे संगोपन करता येईल अशा 30 शेळ्या राहू शकतात. पूर्व पश्चिमी त्याची बांधणी असली पाहिजे शेडमध्ये, पण हे पण तुमच्या वातावरणावरून तुम्ही हे करा. मी जसं तुम्हाला सांगितलं की खूप पाऊस वगैरे असेल तर तुम्ही उत्तर दक्षिण अशी त्यांची बांधणी ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये जे गाळे आहेत हे 3 गाळे तुम्हाला दिसत आहेत, ते 6x7 किंवा 6x6 असे तुम्ही गाळे बनवू शकता. 2.5 फुटाचा रुंदीचा तुम्ही दरवाजा त्याच्यामध्ये बनवू शकता जो आतमधल्या साईडने उघडेल. 8 इंच रुंदीचे गव्हाण साधारणतः 18 सेंटीमीटर उंच जमिनीपासून असली पाहिजे. आता गव्हाण तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल गोष्टी आहेत त्याच्यामधून तुम्ही बनवू शकता, पत्र्याची बनवू शकता किंवा आणखीन कशाची पण तुम्ही बनवू शकता. चारी बाजूनी अशा संरक्षक जाळ्या उभ्या कराव्या आणि त्याच्यामध्ये ग्रीन नेटचा वापर करावा. आणि जी म्हटली ना गटार लाईन, म्हणजे पाणी वगैरे साचलं ना पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही 6 इंचाची गटार लाईन तुम्ही तयार करू शकता, ज्याच्याकरून तुमचे घाण पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर जाण्यासाठी तुम्हाला उपयोग करता येईल. आता जर ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ते फोन करून विचारू शकता. हे काय सगळ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करणं पॉसिबल होत नाहीत, खूप जास्त मोठा होईल तो व्हिडिओ. आता चक्रेश्वर फार्मचं जर तुम्ही शेडचं बांधकाम बघायला गेलात तर ही जी शेड आम्ही 30x50 फूट अशी बनवलेली आहे, म्हणजे आम्ही एक अंदाजा पहिल्यापासून ठरवलेला होता की आम्हाला 100 शेळ्या ठेवायच्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना लागण्यासाठी जी शेड होती त्या पद्धतीने आम्ही ही शेड बनवलेली आहे. या शेडमध्ये आम्ही 4 गाळे तयार केलेले आहेत आणि 1 जो गाळा आहे तो स्टोअर रूम म्हणून आम्ही ठेवलेला आहोत. आता ह्या ज्यामध्ये आहे अर्धी ही जागा ही मोकळी ठेवलेली आहे, ज्याचा आम्ही शेळी आणि पिल्लांसाठी वापर करतो. आता जेव्हा आम्ही ही शेड बनवली तेव्हा बघतात आपण बऱ्याच गोष्टींची स्टडी करतो पण तरी देखील आपल्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात आणि ते प्रॉब्लेम आपल्याला कधी जाणवतात, जेव्हा आपण ॲक्च्युली त्याच्यामध्ये शेळ्या ठेवतो तेव्हा जाणवतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल ती ही आम्ही जी गव्हाण आहे ती जागा वाचवण्याच्या हिशोबाने आम्ही आतमध्ये बनवलेली, पण त्याचा प्रॉब्लेम काय झाला की गव्हाण आतमध्ये असल्यामुळे बऱ्याचशा शेळ्या आहेत त्या चारा खाण्याच्या वेळेला त्या खूप नासधूस करतात आणि त्याच्यामध्ये लेंड्या वगैरे ह्या सगळ्या करून वगैरे त्याची खूप जास्त नासधूस होते, त्याच्यामुळे सुका चारा किंवा गव्हाणीमध्ये घातलेला चारा हा खूप नास होतो. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण शेड बांधाल तेव्हा त्याची गव्हाणी बाहेरच्या साईडने करा किंवा जर आतमधल्या साईडने करणार असाल तर त्याला संरक्षक अशा पट्ट्या बांधा की ज्याच्यामधून फक्त त्यांची मान आतमध्ये जाऊ शकते. आता दुसरी गोष्ट म्हणजे ही जी शेड आम्ही बांधलेली आहे ही कोबा पद्धतीने बांधलेली आहे. मी तुम्हाला जसं सांगितले की 2 पद्धतीच्या शेड आहेत, त्याच्यामधली जर तुम्ही प्लॅटफॉर्म शेड बांधाल ती कधी पण फायद्याची आहे. आता जेव्हा तुमच्या 10 शेळ्या असतात तेव्हा ही शेड साफ करण्यासाठी तुम्हाला काहीही कष्ट करावे लागत नाही, पण जेव्हा त्या शेळ्या वाढून 50-60 शेळ्या होतात तेव्हा त्यांची घाण खूप जास्त असते, त्यांचं लेंड्यांचं वगैरे मलमूत्राचं प्रमाण खूप असतं आणि त्यावेळेला ही शेड तुम्हाला 2 तरी साफ करावी लागते. म्हणजे जर तुम्ही कोणी कामगार ठेवणार असाल तर कामगारांना तेवढं काम वाढतं आणि त्यांची तेवढी वेळ त्याच्यामध्ये वाया जातं. आता समजा तुम्ही काही कामगार वगैरे ठेवणार नाही आहात तर काय होतं की तुम्हाला पूर्ण सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम ही शेड साफ करावी लागते. म्हणजे तुम्ही प्लॅटफॉर्म पद्धतीचा वापर केलात तर तुम्हाला शेडला साफसफाई करण्यासाठी लागणारा वेळ हा कमी लागणार आहे, तुम्ही तो बराचसा वेळ तुमच्या मार्केटिंग वगैरे किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकता. म्हणून प्लीज तुम्ही जेव्हा पण शेड बांधाल तेव्हा प्लॅटफॉर्म पद्धतीचा नक्की वापर करा आणि गव्हाण आहे ही बाहेरच्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या चाऱ्याची वगैरे नासधूस होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण अवलंबल्यात तर आपल्याला वाटतं की म्हणजे आपण ज्या शेळ्यांचं आरोग्य वगैरे हे चांगल्या पद्धतीने आपण त्यांचं आरोग्य ठेवू शकतो. आता पुढे जे आहे, आता जसं
आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही प्लॅटफॉर्म पद्धतीचा वापर नव्हता केलेला होता, त्याच्यामुळे आम्ही जे त्यांच्यासाठी हे पॅलेट आणलेले आहेत हे लाकडी पॅलेट आहेत, पण हे लाकडी पॅलेट पण एक ठराविक टायमानंतर खूप खराब होतात आणि पावसाळ्यामध्ये तर त्याचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो की शेळ्या इतकी घाण करतात की ती साफ करताना खूप वेळ लागतो. जर प्लॅटफॉर्म पद्धतीमध्ये काय होतं की त्यांचं मलमूत्र आणि ज्या लेंड्या आहेत त्या खाली साठल्या जातात, मग ज्या पद्धती तुमची मोठी शेड आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यांचं शेडचं साफसफाई करू शकता. म्हणजे तुम्ही एक महिन्यानंतर लेंड्या बाहेर काढू शकता, तुम्ही 3 महिन्यानंतर पण लेंड्या बाहेर काढू शकता, हा फायदा होतो. आणि ते मलमूत्र सारखं त्या लेंड्यांमध्ये पडत राहिल्यामध्ये त्या लेंड्यांमध्ये त्या पाहिजे असलेला ओलावा आणि ते घटक चांगल्या पद्धतीने टिकून राहतात. आता ह्या इथे आम्ही जो आहे तो जास्तीत जास्त जाळीचा आम्ही बांधकामासाठी वापर केलेला आहे. त्यांचे पार्टिशन करण्यासाठी पण आम्ही जाळी वापरलेली, दरवाजे वगैरे पण जाळीचेच बनवलेले आहेत, जेणेकरून तुमचा खर्च हा कमी होईल. आता ही एक शेड आहे, आमच्याकडे जे ट्रेनिंग घेऊन गेलेले पर्सन होते त्यांनी दापोलीमध्ये बांधलेली आहे. आता ही शेड बांधताना त्यांनी जितक्या जितक्या त्यांच्या घरात गोष्टी होत्या त्या सगळ्यांचा वापर करून ही शेड बनवलेली आहे. ॲक्च्युली ही शेड म्हणजे त्यांचा कोंबड्यांचा एक स्वतःचं असं शेड होतं, त्याला त्यांनी मॉडिफाय करून बकरींसाठी त्या शेडचा उपयोग केलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी जितक्या घरी अवेलेबल असलेल्या गोष्टींचा वापर केला, तुम्ही जसं बघता की जाळ्या वगैरेचा लाकडांचा वापर केलेला आहे. आता त्यांनी प्लॅटफॉर्म पद्धतीचा वापर केला, त्यांच्याकडे अवेलेबल असलेले लाकडं वापरून त्यांनी प्लॅटफॉर्म पद्धती तयार केल्यात आणि त्याच्यामध्ये विशिष्ट अशी ठराविक अशी फट ठेवली जेणेकरून त्याच्या लेंड्या आणि मलमूत्र हे खाली थांबेल, ते प्लॅटफॉर्मवरती थांबणार नाही. त्यांनी गव्हाण पण एक पत्र्याचा उपयोग करून गव्हाण बनवलेली आहे आणि त्याला जे म्हणतात ना पातळ पाईप वगैरे येतात वगैरे, त्याच्याने त्यांनी त्याला असं संरक्षण पद्धतीने हे संरक्षण दिलेलं आहे, जेणेकरून त्यांची फक्त मान आतमध्ये जाऊ शकते. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टींचा वापर करू शकता आणि तुम्ही तुमची शेड ही बनवू शकता, म्हणजे ह्याच्याने तुम्हाला खर्च कमी करता येईल. आता त्याच्यानंतर त्यांनी बाहेरच्या पद्धतीने त्यांच्यासाठी गव्हाण बनवलेली आहे, ती पण त्यांनी त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या गोष्टींचा वापर करून लाकडांचे वगैरे मदत घेऊन त्याला असं संरक्षण हे तयार केलेलं आहे. आणि ही तिसऱ्या इमेजमध्ये त्यांची जी लेंडी वगैरे खाली त्यांची जमा होते, म्हणजे त्यांचं जे अतिरिक्त साफसफाई करण्याचा जो खर्च आहे तो त्यांना टाळता आलेला आहे. ही आणखीन एक आमची जी शेड आहे, ही व्यावसायिक भागीदारीतली आणखीन एक शेड आहे. ही 50x30 शेड आहे आणि ही शेड आहे 50x50 ह्या दोन शेड आहेत आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ एका वेळेला 300 शेळ्या राहू शकतात वगैरे, एवढी ही लांब शेड बनवलेली आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की शेड ही जेव्हा पण तुम्ही बनवताय तेव्हा तुम्ही तुमच्याकडे ज्या अवेलेबल गोष्टी आहेत त्यांचा वापर करा, टाकाऊ वस्तूंचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला अतिरिक्त खर्च टाळता येईल. शेडच्या ज्या आतल्या जाळ्या बनवायच्या असतील किंवा गाले बनवताना लाकडी बांबूचा वापर केला तर तो उत्तम ठरेल, म्हणजे तुमच्याकडे जेवढं पण असेल तेवढं. मार्केटमध्ये बऱ्याचशा सेकंड हँड गोष्टी मिळतात, त्या आधी तुम्ही मार्केटमध्ये जाऊन त्याची इन्क्वायरी करा आणि ते चॅनेल रॉड लोखंडी पत्त्या वगैरे वापरून त्याचा वापर करून तुम्ही शेड बांधण्याचा प्रयत्न करा. शेड बांधताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्लॅटफॉर्म पद्धतीचा नक्की वापर करा, जेणेकरून तुमचा बराचसा वेळ हा कमी होईल आणि तो वेळ तुम्ही तुमच्या मार्केटिंग वगैरेसाठी वापरू शकता. त्यांचे ज्या गव्हाणी वगैरे बनवायच्या आहेत त्या नीट पद्धतीने बनवा, जेणेकरून तुमच्या चाऱ्याचे नाश वगैरे होणार नाही. शेड बांधताना तुम्ही नक्की बऱ्याचशा अशा शेड आधी तुमच्या जवळपास असलेल्या शेळीपालन फार्मला तुम्ही भेट द्या, त्यांचे अनुभव वापरा आणि त्यांच्या अनुभवातून तुम्ही तुमचा अनुभव तयार करू आणि त्याच्यातून तुम्ही तुमची शेड तयार करा. आता जितके पण तुम्हाला मी जेवढे पण आम्हाला अनुभव आलेले आहेत मी तेवढे सगळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढची गोष्ट म्हणजे जितक्या पण तुमच्याकडे अवेलेबल गोष्टी आहेत त्यांनी छोट्यापासून सुरुवात करा आणि एकदा तुम्हाला त्याच्यामध्ये यश यायला लागलं की तुम्ही मोठी शेड बांधा. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चक्रेश्वर फार्मचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.